नमस्कार मित्रांनो, माझा बळी राजा या मराठी ट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण लासलगाव, सोलापूर, पिंपळगाव बसवंत आणि मुंबई बाजार समितीचा आजचा कांदा रिपोर्ट हा पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील. तर सर्वात प्रथम आपण मुंबई बाजार समितीचं पाहू. आज आवक झाली होती 9,168 क्विंटलची, कमीत कमी भाव होते 4,000 रुपये क्विंटलपर्यंत, तर सर्वसाधारण दर 4,500 रुपये क्विंटलपर्यंत होते, तर जास्तीत जास्त 5,000 रुपये क्विंटल हा शेवट दर झालेला आहे. तर काल 3 जानेवारीला आवक आली होती 7,269 क्विंटलची, कालच्या तुलनेत आज 1,909 क्विंटलनी आवकेत वाढ झाली आहे. कमीत कमी दर काल 3,800 रुपये होते, कालच्या तुलनेत आज ते 200 रुपयाने वाढलेले आहेत. तर काल सर्वसाधारण दर 4,500 रुपये होते आणि जास्तीत जास्त दर 5,000 रुपये होते, तर ते कालच्या तुलनेत आज स्थिर आहेत. याचाच अर्थ कालच्या तुलनेत मुंबई बाजार समितीत कांद्याची भावे आज स्थिर आहेत. त्यानंतरची बाजार समिती पिंपळगाव बसवंतमध्ये आवक आज आली होती 12,120 क्विंटलची, कमीत कमी कांदे 1,300 रुपये क्विंटलप्रमाणे विक्री झालेले आहेत, तर सर्वसाधारण कांदे 4,151 रुपये क्विंटलपर्यंत विक्री झालेले आहेत, तर जास्तीत जास्त 4,667 हा शेवट भाव जाहीर झालेला आहे आज. तर काल 3 जानेवारीला पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 15,828 क्विंटलची आवक झाली होती, तर कालच्या तुलनेत 3,708 क्विंटल कमी आवक आज आली आहे. तर काल कमीत कमी दर हे 1,200 रुपये होते, तर कालच्या तुलनेत आज 100 रुपयांनी वाढ ही कमीत कमी दरामध्ये झालेली आहे. सर्वसाधारण दर काल 3,855 रुपये होते आणि आज सर्वसाधारण 4,151 रुपये होते पिंपळगावपासून बाजार समितीत, तर 296 रुपयांनी ही वाढ सर्वसाधारण दरात झालेली आहे. तर जास्तीत जास्त दर काल 5,002 रुपये होते, आज 4,667 रुपये आहेत, तर कालच्या तुलनेत 335 रुपये कमी दिसत आहेत. जास्तीत जास्त दरामध्ये सर्वसाधारण दरात 296 ची वाढ, जास्तीत जास्त दरात 335 रुपयाची कमी, याचाच अर्थ पिंपळगाव बसवंत बाजार समितीतही दर हे स्थिर आहेत. त्यानंतरची बाजार समिती सोलापूरमध्ये आज आवक झाली होती 40,053 क्विंटलची, कमीत कमी कांदे 200 रुपये क्विंटलने विकलेले आहेत, सर्वसाधारण कांदे हे 2,500 रुपयापर्यंत विकलेले आहेत, तर क्वचित काही कांदे हे 5,000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत. काल सोलापूर बाजार समितीत 33,311 क्विंटलची आवक होती, कालच्या तुलनेत आज 6,742 क्विंटलची वाढ सोलापूर बाजार समितीमध्ये आवकेत झालेली आहे. तर काल कमीत कमी भावे 100 रुपये होते, आज ते 200 रुपये आहेत, 100 रुपयांची वाढ दिसते कमीत कमीमध्ये. सर्वसाधारण दर काल 2,300 होते, आज ते 2,500 रुपये आहे, तर 200 रुपयांची वाढ ही सर्वसाधारण दरात झालेली आहे. जास्तीत जास्त दर काल 5,000 होते, आजही 5,000 रुपये आहेत, ते भाव स्थिर आहेत. त्यानंतरचे बाजार समिती लासलगावमध्ये 9,000 क्विंटलची आवक झाली होती, कमीत कमी कांदे 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत, तर सर्वसाधारण कांदे 4,100 रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत, तर जास्तीत जास्त 4,575 रुपये हा शेवट भाव जाहीर झालेला आहे. काल लासलगाव बाजार समितीत 20,294 क्विंटलची आवक होती, कालच्या तुलनेत 11,294 क्विंटल आवक ही आज कमी झालेली आहे. तर काल कमीत कमी दर हे 1,200 रुपयापर्यंत होते, आजही 1,200 रुपयापर्यंत आहेत, ते स्थिर आहेत. सर्वसाधारण दर काल 4,251 रुपये होते, कालच्या तुलनेत आज 151 रुपयांनी कमी सर्वसाधारण कांद्याच्या दरामध्ये झालेले आहे, तर जास्तीत जास्त 4,799 रुपयापर्यंत विकले होते काल, ते आज 4,575 रुपयापर्यंत विकले, 224 रुपयांची कमी ही लासलगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दरामध्ये झालेली आहे. तर याचाच अर्थ 224 ते 200 रुपयापर्यंत मार्केट लासलगाव हे आज डाऊन होतं.